G20 शिखर परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जपानमध्ये दाखल. ब्रिक्स राष्ट्र तसंच अमेरिका चीन अध्यक्षांची महत्वपूर्ण विषयांवर करणार चर्चा. मराठा आरक्षणाच्या वैधतेबाबत मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी. विठुनामाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊली तसंच तुकोबांची पालखी पुण्यात दाखल. आज पुण्यातच मुक्काम. आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत न्यूझीलंडला नमवत पाकिस्तानचा दणदणीत विजय. आज भारत वेस्ट इंडिज दरम्यान सामना रंगणार. आणि राज्यात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी. मुंबईतही मान्सूनचं आगमन. नमस्कार. पावणेनऊच्या बातमीपत्रात मी शैलेश पिठे आपलं स्वागत करतो. आता पाहूया सविस्तर वृत्त. पहिली बातमी अर्थात पंतप्रधानांच्या दौऱ्याची. G20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जपानमध्ये ओसाका इथं पोहोचले. पंतप्रधानांच्या स्वागतासाठी तिथला भारतीय समुदाय मोठ्या संख्येनं उपस्थित होता. उद्या आणि परवा होणाऱ्या 14व्या G20 शिखर परिषदेत दहशतवाद, ऊर्जा, सुरक्षा, पर्यावरण, बहुपक्षीय संघटनांमध्ये सुधारणा, फरार आर्थिक गुन्हेगारांचे प्रत्यर्पण आणि काळ्या पैशासारखे मुद्दे भारताकडून मांडले जाण्याची शक्यता आहे. या शिखर परिषदेच्या निमित्तानं पंतप्रधान अनेक देशांच्या नेत्यांची द्विपक्षीय आणि बहुपक्षीय चर्चा करतील. यामध्ये फ्रान्स, जपान, इंडोनेशिया, अमेरिका आणि तुर्कस्तानचा प्रामुख्यानं समावेश आहे. तसंच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासह विविध नेत्यांची देखील ते चर्चा करणार आहेत. जनतेनं रालोआवर विश्वास ठेवून गेल्या वेळेपेक्षा जास्त मतांनी आम्हाला निवडून दिलं आणि पुन्हा एकदा देशसेवेची संधी दिली, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार व्यक्त करणाऱ्या चर्चेला ते काल उत्तर देत होते. देशाच्या जनतेवर आमचा विश्वास आहे, मात्र विरोधक त्यांच्या पराभवासाठी ईव्हीएमला दोष देत आहेत, ते योग्य नसल्याचंही पंतप्रधान म्हणाले. विभिन्न हायकोर्ट्स और सुप्रीम कोर्ट में भी ईव्हीएम को लेकर के मसले उठाए गए हैं. सारे परीक्षण के बाद ईव्हीएम पर सारी चीजों में सभी देश की न्यायपालिकाओं ने पॉजिटिव अपना वर्डिक्ट दे दिया है. 2017 में जब इतना बड़ा हो हल्ला हुआ, क्योंकि पराजित लोगों की इकोसिस्टम अभी काम कर रही है, चारों तरफ हो हल्ला खड़ा हुआ और इलेक्शन कमीशन ने खुद ने चैलेंज रूप में कहा कि मैं ये रखता हूं, आप आइए, गलत है तो हमें सिद्ध करके दिखाइए. जो लोग आज ईवीएम के गीत गा रहे हैं, रोना रो रहे हैं, एक भी दल वहां गया नहीं. एक देश एक निवडणूक ही काळाची गरज असून या प्रस्तावाला विरोध करणं चुकीचं आहे. याआधी देखील देशात एकाच वेळी निवडणुका घेतल्या गेल्याची उदाहरणं आहेत, असंही पंतप्रधानांनी सांगितलं. सामान्य माणसाच्या हिताचे निर्णय घेतले जातील. देशाची अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन इतकी करण्याच्या संकल्पाचा पुनरुच्चार त्यांनी काल केला. विशेष आर्थिक क्षेत्र सुधारणा विधेयक 2019 काल लोकसभेत मंजूर करण्यात आलं, मात्र विरोधी पक्षांनी या विधेयकाला विरोध दर्शवला. भारताच्या दौऱ्यावर आलेले अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री माईक पॉम्पिओ यांनी काल नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीमुळे भारत अमेरिका भागीदारी आता नव्या उंचीवर पोहोचली आहे. पंतप्रधान आणि पॉम्पिओ यांच्या भेटीदरम्यान भारत आणि अमेरिका यांच्यातली संरक्षणविषयक भागीदारी बळकट करण्यासाठी द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंबाबत चर्चा झाली. अमेरिकेबरोबरच्या संबंधांना आपण प्राधान्य देत असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी या भेटीदरम्यान केला. उभय देशांदरम्यानची धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करण्यासाठी दोन्ही देश कार्यरत आहेत. भारताबरोबर बळकट संबंध राखण्याचं अमेरिकेचं धोरण जारी राहील, असंही पॉम्पिओ यांनी काल स्पष्ट केलं. दरम्यान पॉम्पिओ यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांची देखील भेट घेतली. भारत अमेरिका द्विपक्षीय धोरणात्मक भागीदारी बळकट करण्याच्या दृष्टीनं उभयतांमध्ये काल चर्चा झाली.
केंद्रीय गृहमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर प्रथमच जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर गेलेल्या अमित शहा यांनी काल अमरनाथ यात्रेच्या सुरक्षा तयारीचा आढावा घेतला. या बैठकीत लष्कर, केंद्रीय राखीव पोलीस दल, सीमा सुरक्षा दल आणि आयबीचे ज्येष्ठ अधिकारीही उपस्थित होते. अद्ययावत तंत्रज्ञान वापरून यात्रेला सर्व प्रकारची सुरक्षितता पुरवण्याचे निर्देश यावेळी शहा यांनी दिले. या बैठकीनंतर राज्यातल्या विकासकामांचा आढावा घेण्यासाठी शहा यांनी जम्मू काश्मीर राज्य सरकारच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांबरोबर विशेष बैठक घेतली. यावेळी केंद्रीय गृहसचिव आणि जम्मू काश्मीरचे राज्यपालही उपस्थित होते. यंदा शहा यांनी जम्मू काश्मीरात हत्या झालेल्या भाजपा कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली, तसंच पक्षाच्या काही निवडक नेत्यांशीही चर्चा केली. आज शहा राज्यातल्या सुरक्षा व्यवस्थेबरोबरच अन्य मुद्द्यांचाही आढावा घेतील, तसंच काही निवडक प्रतिनिधींचीही भेट घेणार आहेत. या राज्यातल्या काही महत्वाच्या बातम्यांकडे. सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाच्या आरक्षणाअंतर्गत वैद्यकीय तसंच दंतवैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे प्रवेश जातवैधता प्रमाणपत्राच्या कारणास्तव थांबवले जाणार नाहीत, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात दिली. इतक्या ऐनवेळी लगेच शक्य नसल्यामुळे एसईबीसीला प्रवेशाच्या वेळी जात पडताळणी कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट देण्याची गरज नाही. प्रवेश नियंत्रण समिती नंतर त्यांना एक 6-8 महिन्याचा कालावधी देईल आणि तोपर्यंत त्यांनी तो दाखल करायचा आहे. तसंच अन्य जे आरक्षणातल्या जागा आहेत एससी, एसटी, ओबीसी, व्हीजीएनटी यांना पहिल्या फेरीच्या वेळी द्यायचं जे म्हटलंय त्याच्याऐवजी दुसऱ्या किंवा तिसऱ्या फेरीपर्यंत वाढून देण्याचा निर्णय प्रवेश नियंत्रण समिती घेणार आहे. महाराष्ट्र विद्यापीठ विधेयक विधान परिषदेत मंजूर झालं. मुंबईत इंदूमिल इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं काम सुरू आहे. त्याचप्रमाणे अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रस्तावित स्मारकात शिवाजी महाराजांचा सर्वात जास्त उंचीचा पुतळा उभारण्यासाठी उच्चस्तरीय समितीनं मान्यता दिल्याची माहिती दीपक केसरकर यांनी यावेळी दिली. राज्यातील शेतकऱ्यांना लागणाऱ्या खतांच्या किमती गगनाला भिडल्या, त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी अडचणीत आला आहे, अशी टीका विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली. अर्थसंकल्पातल्या अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेची सुरुवात करताना ते बोलत होते. महसूल नगरविकास खात्यात भ्रष्टाचार बोकाळला असून त्याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. मुंबईच्या उपनगरात असणाऱ्या बॉम्बे कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशनच्या सुमारे 5 लाख चौरस मीटर जमिनीवर उच्च न्यायालयाची स्थगिती असताना बेकायदेशीर विक्री करार केला गेला आणि पात्रता नसताना तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी झेंडे यांनी त्यावर झोपडपट्टी पुनर्वसन योजना मंजूर केली, त्यात 450 कोटींचा घोटाळा झाला असा आरोप वडेट्टीवार यांनी यावेळी केला. वाढ झाली अध्यक्ष महोदय, ती प्रचंड अशी वाढ झाली अध्यक्ष महोदय. मराठा आरक्षणासंबंधीच्या सर्व याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर आज दुपारी सुनावणी होणार आहे. गेल्या 26 मार्चला तपशीलवार सुनावणी झाल्यावर यासंबंधीचा आदेश राखून ठेवण्यात आला होता. मराठा समाजाला सरकारी नोकऱ्या आणि शिक्षण प्रवेशात 16% आरक्षण देणारं विधेयक राज्य विधिमंडळानं गेल्या नोव्हेंबरमध्ये मंजूर केलं होतं. एससीबीसी म्हणजे सामाजिक आर्थिक मागासवर्गांसाठीचा कायदा 2018 वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी लागू करण्यात आला होता. या कायद्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं, मात्र न्यायालयानं याचिका रद्दबातल ठरवली होती. बातमी आहे नागपूरची. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेली संविधान संस्कृती देशात रुजवणं आणि संविधानाची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवणं ही काळाची गरज असल्याचं प्रतिपादन नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ भूषणकुमार उपाध्याय यांनी केलं. केंद्रीय खाण मंत्रालयाअंतर्गत नागपुरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 128व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते. व्यक्तींच्या जीवनात परिवर्तन प्रेम आणि विचारांमुळे येतं. महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या केल्यानं कारागृहातील कैद्यांच्याही विचारात परिवर्तन झाल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. तसंच संगीत समारोहाचं आयोजन देखील यावेळी करण्यात आलं होतं. यावेळी कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता.
आजचे युवक पुस्तक न वाचता ई पुस्तकं वाचणं जास्त पसंत करतात, त्यामुळे आगामी काळात अधिकाधिक पुस्तकांचं डिजिटलायझेशन होणं आवश्यक आहे असं प्रतिपादन राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी केलं. विद्यार्थ्यांनी आपल्या मातृभाषेतून शिक्षण घ्यावं असा संदेश देणाऱ्या मायबोली या लघुपटाचं काल राजभवनात प्रदर्शन करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. राज्य शासनानं सर्व शासकीय ग्रंथालयांचं डिजिटलायझेशन करण्याचा प्रकल्प हाती घेण्याबरोबरच मराठी ई ग्रंथालय सुरू करणं आवश्यक असल्याचंही राज्यपाल म्हणाले. इंग्रजी भाषेच्या वाढत्या आग्रहामुळे मराठीचं सर्व स्थानिक भाषांना टिकाव धरून ठेवणं कठीण होत असल्याचं राज्यपालांनी यावेळी नमूद केलं. बातमी आहे पंढरपूर वारीची. ज्ञानोबा माऊलीचा गजर करत संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या काल पुण्यात दाखल झाल्या. पुणे महानगरपालिकेच्या महापौर मुक्ता टिळक, आयुक्त सौरभ राव आणि नगरसेवकांनी दोन्ही पालख्यांचं स्वागत केलं. आळंदी आणि देहू इथून काल या पालख्या निघाल्या होत्या. ज्ञानेश्वर महाराजांची पालखी काल भवानीपेठेतील विठोबा मंदिरात, तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम निवडुंग्या विठोबा मंदिरात राहणार आहे. आज या पालख्यांचं मुक्काम दिवसभर पुण्यातच असेल, उद्या त्या पंढरपूरकडे मार्गस्थ होतील. बातमी आहे क्रिकेटची. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत 6 गडी राखून न्यूझीलंडचा पराभव करत पाकिस्ताननं उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची आशा जिवंत ठेवली आहे. बर्मिंगहॅम इथं झालेल्या सामन्यात न्यूझीलंडनं विजयासाठी दिलेलं 238 धावांचं आव्हान पाकिस्ताननं 5 चेंडू शिल्लक असतानाच पूर्ण केलं. सुरुवातीचे 2 गडी झटपट बाद झाल्यावर बाबर आझमनं न्यूझीलंडच्या गोलंदाजीचा समाचार घेत नाबाद 101 धावा ठोकल्या, तोच सामनावीरही ठरला. सोहेलच्या 68 धावांची त्याला सुरेख साथ मिळाली. विश्वचषक स्पर्धेत मँचेस्टर इथं आज भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान लढत होणार आहे. उपांत्य फेरीत स्थान पक्क करण्याची संधी भारताला या सामन्यातल्या विजयामुळे मिळू शकेल, तर उपांत्य फेरी गाठण्यासाठी वेस्ट इंडिजला कोणत्याही परिस्थितीत आजचा सामना जिंकावाच लागणार आहे. बातमी आहे राज्यातल्या पावसाची. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर नैऋत्य मोसमी पाऊस काल कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागात दाखल झाला. कोकणात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडल्याची माहिती हवामान खात्यानं दिली आहे. मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात काल रात्रीपासून अधूनमधून हलकासा पाऊस सुरू आहे. अकोल्यातही रात्री पावसानं हजेरी लावली, मात्र आज सकाळी आकाश निरभ्र होतं. लातूर, गडचिरोली आणि चंद्रपुरात मात्र काल दिवस पावसाविनाच गेला. नाशिकमध्येही वातावरण ढगाळ होतं, मात्र दिवसभरात पाऊस पडला नाही. येत्या 48 तासात कोकणात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. G20 शिखर परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जपानमध्ये दाखल. ब्रिक्स राष्ट्रांची महत्वपूर्ण विषयांवर करणार चर्चा. मराठा आरक्षणाच्या वैधतेबाबत मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी. विठुनामाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊली, तसंच तुकोबांची पालखी पुण्यात दाखल, आज पुण्यातच मुक्काम. आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत न्यूझीलंडला नंबर पाकिस्तानचा दणदणीत विजय. आज भारत वेस्ट इंडिज दरम्यान सामना रंगणार. आणि राज्यात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी, मुंबईतही मान्सूनचं आगमन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया सकाळी 11 वाजता आपल्या पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.